दोडामार्गाव गावातल्या 3 ग्रामपंचायतींच्या 2 सरपंच आणि 17 सदस्यांचं भवितव्य बुधवारी पेटीबंद झालं. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं. सुमारे 65% मतदान होईल अशी शक्यता आहे. तिन्ही ग्रामपंचायतींची मतमोजणी गुरुवारी सकाळी 10 वाजता एकाच वेळी तहसील कार्यालयात होईल. कुडासे खुर्द, साठेली भेडशी आणि बोडण ग्रामपंचायतीसाठी हे मतदान झालं. निकालाचं चित्र गुरुवारी स्पष्ट होणार आहे. सरपंच पदाच्या 2 जागांसाठी 6 तर सदस्य पदाच्या 17 जागांसाठी 43 उमेदवार नशीब अजमावत आहेत. कुडासे खुर्द, साठेली भेडशी आणि बोडण ग्रामपंचायतीसाठी बुधवारी मतदान झालं. या तीनही ठिकाणी सकाळीच मतदान वेगानं झालं. दुपारी 11:30 वाजेपर्यंत सरासरी 35-40% मतदान झालं होतं. सर्वाधिक मतदान कुडासे खुर्दमध्ये झालं होतं. मतदारसंख्येच्या तुलनेत साठेली भेडशी सर्वात मोठी तर कुडासे खुर्द सर्वात छोटी ग्रामपंचायत आहे. साठेली भेडशी 11 सदस्यीय तर उर्वरित दोन्ही 7 सदस्यीय आहेत. तथापि कुडासे खुर्द इथं OBC प्रवर्गातील उमेदवार नसल्यानं सरपंच पदासह 2 सदस्यपद रिक्त राहिली आहेत. तर बोडणमधून सरस्वती राघोबा नाईक प्रभाग क्रमांक 1 आणि भिकाजी गणपत कदम प्रभाग क्रमांक 3, साठेली भेडशीतून शोभना किशोर जुबेकर प्रभाग क्रमांक 1, प्रकाश वासू कदम प्रभाग क्रमांक 2, प्रमिला प्रकाश धरणे प्रभाग क्रमांक 3 आणि लक्ष्मी नारायण धरणे प्रभाग क्रमांक 3 असे 6 सदस्य बिनविरोध झाले आहेत. कुडासे खुर्दमध्ये एकही बिनविरोध नाही. मतदान प्रक्रिया 10 केंद्रावर सुरळीत पार पडली. साठेलीत 3 केंद्र तर भेडशीत 1 केंद्र होतं. दुपारी 12 वाजेपर्यंत सगळ्याच केंद्रांवर मतदानासाठी गर्दी होती. अनेक ठिकाणी बूथ उभारण्यात आले होते. बूथवर स्थानिक राजकीय पदाधिकारी, उमेदवार आणि समर्थक यांची गर्दी होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांची सर्व मतदान केंद्रावर गस्त सुरू होती. त्यांच्याबरोबर गुप्त वार्ताचे सिद्धार्थ माळकर आणि अन्य पोलीस होते. तसंच प्रत्येक केंद्रावर महिला आणि पुरुष पोलीस तैनात होते. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. उमेदवारांनी वयोवृद्ध आजारी मतदारांना सुद्धा केंद्रापर्यंत आणून प्रत्येक मत नोंदवण्यासाठी मेहनत घेतल्याचं दिसत होतं. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.